आरोग्य विभागातील क वर्गातील पदभरतीसाठी राज्यभरात परीक्षा घेतल्या गेल्या, मात्र परीक्षेत मोठा गोळा झाल्याच्या तक्रारी अनेक ठिकाणी समोर आल्या आहेत। सामूहिक कॉपीच्या घटना समोर आल्या आहेत। औरंगाबाद येथे डमी उमेदवाराला पकडण्यात आले आहे, इलेक्ट्रिकल साधनांचा वापर करून उमेदवारांना उत्तर सांगत असल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यासोबतच परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्थाही झालेली नव्हती आणि विद्यार्थ्यांना सील फुटलेले पेपर मिळाले होते। सोबतच परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही। विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणीही नाहीये, व्यवस्थित त्यांना सेंटरही सापडत नाहीये, त्यांना उत्तर पत्रिका मिळत नाहीये, काहीकडे हॉल तिकीट नाही तर काहींना चक्क प्रश्नपत्रिकाच मिळालेल्या नाही। वेगवेगळ्या राज्यातून जिथे आपलं सेंटर असेल तिथं धावपळ करत विद्यार्थी परीक्षेसाठी जात आहेत, पण लांबून आल्यानंतरही आपल्याला कुठल्याही प्रकारची सुविधा मिळत नाही अशाच काही गोष्टी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नाराजी व्यक्त करत आहेत। अहमदनगरच्या प्रेमराज सरडा महाविद्यालय केंद्रावर डमी विद्यार्थी आणि त्यांना मदत करण्यासाठी आणखी एक असे समोर आलेले आहे। यावेळी शहर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यामुळे प्रचंड अशा प्रकारचा घोळ या परीक्षेमध्ये पाहायला मिळतोय। औरंगाबाद आणि अहमदनगरमध्ये असेच प्रकार पाहायला मिळत आहेत। असाच काहीसा प्रकार आपण अहमदनगरमधील श्रीरामपूर तालुक्यातील चंद्ररूप डाकले जैन या महाविद्यालयात घडलेला पाहिला। राज्यातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन असताना महाराष्ट्रभर विविध परीक्षा केंद्रावर ही पदभरती परीक्षा घेतली जात आहे। या परीक्षांमधील गोडबंगाल उघडकीस आले। औरंगाबादमध्ये परीक्षेदरम्यान गेवराई येथील परीक्षा केंद्रावर परीक्षा देत असलेल्या चिकलठाणा पोलिसांनी गेवराईच्या परीक्षा केंद्रावर डमी उमेदवारांना पकडले आहे। त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी खोकडपुरा येथील ऑनलाईन पद्धतीने परीक्षार्थ्यांना उत्तरे सांगणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला। पोलिसांनी दोन तरुणांना यामध्ये अटकही केली। यावेळी गेवराईतील डमी उमेदवारांच्या माहितीनुसार पोलिसांनी खोकडपुरातील गजानन अभ्यासिकेवर धाड टाकले असता अभ्यासिकेला बाहेरून तर कुलूप होते, मात्र आतमध्ये 10 ते 15 जण परीक्षार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने उत्तरे सांगत असल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांना ही माहिती मिळाली आहे हे त्या तरुणांना कळताच या तरुणांनी इमारतीवरून उडी टाकून पोबार केला। पोलिसांना या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचे झेरॉक्स प्रती पुस्तके सापडल्याची माहिती मिळाली आहे। उत्तर पत्रिकेच्या झेरॉक्स प्रती कुठून आल्या, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचाच या रॅकेटमध्ये हात आहे का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहे। याची उकल होणे गरजेचे असून तात्काळ प्रभावाने या परीक्षा रद्द करण्यात याव्या, त्याचबरोबरच परीक्षार्थ्यांना ऑनलाईन उत्तरे सोडवून देण्यास मदत करणाऱ्या रॅकेटचा औरंगाबादमध्ये पोलिसांनी भांडाफोड केल्यास, मात्र विशेष डिव्हाइस वापरून हे रॅकेट परीक्षार्थ्यांना उत्तरे सोडवून दिली जात होती। सदर परीक्षा रद्द करून पेपर लीक करणारे आणि या कटातील जे मुख्य सूत्रधार आहेत त्यांना अटक करा, तसेच परीक्षा रद्द करून परीक्षार्थ्यांना खर्च परत करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता आणि प्रदेश युवा महासचिव राजेंद्र पातोडे यांनी केली आहे। राज्यात कोरोनाचे संकट असताना आरोग्य विभागाच्या वतीने राज्यभर परीक्षा घेण्यात येत आहेत आणि ह्या परीक्षा ज्या पद्धतीच्या वातावरणात घेत आहेत ते कोरोनाचं संकट असताना सुद्धा उमेदवार परीक्षार्थी हे जीव धोक्यात घालून आपल्या परीक्षा देत आहेत, भवितव्याचा विचार करत आहेत। अशा वेळी औरंगाबादमध्ये चिकलठाणा पोलिसांनी गेवराई येथील केंद्रावर एक डमी उमेदवार पकडला आणि त्याचबरोबर उत्तर पत्रिका ऑनलाईन सोडून देणारा एक मोठं रॅकेट हे औरंगाबादमध्ये उघडकीस आलेलं आहे। या सर्वांमध्ये विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही अशी मागणी करतोय की ह्या परीक्षा तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आल्या पाहिजे आणि त्या रद्द करत असताना या विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांचा झालेला संपूर्ण खर्च हा दिला पाहिजे। सोबतच या गटामध्ये कोणकोण सहभागी आहेत, या गटाचे मुख्य सूत्रधार कोण आहेत, हे रॅकेट कुठपर्यंत गेलेलं आहे ह्याचा देखील शोध होणं गरजेचं आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही अशी मागणी करतोय की या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या मुख्य सूत्रधाराला पकडलं गेलं पाहिजे, त्याचबरोबर याची पाळेमुळे जी आहेत ती खोदून काढली पाहिजे आणि हे परीक्षा पुन्हा घेत असताना या परीक्षेमध्ये गैरप्रकार होणार नाहीत ह्याची हमी शासनाने दिली पाहिजे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं जे काही नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई